आणि यानंतर पुन्हा एकदा जिंतूरची बातमी. जिंतूरच्या बातमीमध्ये एक मोठी अपडेट समोर येते. जे पैसे सापडलेले आहेत ते अजित पवारांच्याच बॅगमध्ये सापडले आहेत. त्यांच्या बॅगमध्ये 4 लाख रुपये होते आणि त्यांचे पीए देशमुख यांच्या बॅगेतनं 85,000 रोकड जप्त करण्यात आली आहे. गंगाखेड परळी नाक्यावरती पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये हे पैसे हस्तगत करण्यात आले आहेत. ज्यामध्ये खुद्द अजित पवार यांच्याच बॅगेमध्ये 4 लाख रुपये होते. तर त्यांचे पीए देशमुख यांच्या बॅगेमधनं 85,000 रोकड पोलिसांनी जप्त केली आणि आता आयोगानं सुद्धा अजित पवारांकडनं सगळ्या बाबतीतलं स्पष्टीकरण मागवलंय. एक मोठी खळबळ माजली आहे कारण ज्या गाडीमध्ये पैसे सापडलेले आहेत त्या गाडीतच अजित पवारांची बॅग होती. त्यांची व्हिजिटिंग कार्ड सापडलेली आहेत, त्यांचे कपडे सापडलेले आहेत आणि त्याचबरोबर याच बॅगेमध्ये 4 लाख रुपये हे ठेवलेले होते असं पोलिसांनी सांगितलंय. त्याचबरोबर त्यांचे पीए देशमुख यांच्या बॅगेमधनं 85,000 जप्त झाल्यात. राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, अधिक काय माहिती आहे? दादा, आयोगानं खुलासा मागवलाय असं म्हणण्यापेक्षा आयोगांना खुलासा द्यावा लागेल, कारण कायद्याच्या दृष्टीनं निवडणुकीच्या कालावधीमध्ये 25,000 अधिक ती रक्कम जर कोणीही व्यक्ती संस्था घेऊन जात असेल तर ती कुठे जात होती, कशासाठी बरोबर ठेवलेली होती, या सगळ्या गोष्टी. राहुल थोडस थांबवते. सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या आपल्या सोबत आहे. तटकरेजी, आपल्या कानावरती संपूर्ण प्रकार आलेलाच असेल, काय स्पष्टीकरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं? एक तर मला इथे घडलेल्या कुठल्या प्रकाराची माहिती मिळू शकली नाही. मी एका निवडणुकीच्या प्रचारात मुंबईच्या घाटकोपरच्या परिसरामध्ये फिरतो आहे, पण एक गोष्ट आपल्याला आपल्या मार्फत सांगू इच्छितो आहे की मी अजितदादा आम्ही जे काय स्टार कॅम्पेनर म्हणून महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या वतीने फिरतो आहोत, आम्ही अनेक वेळेला विमानांनी प्रवास करत असतो, हेलिकॉप्टरने प्रवास करत असतो. निवडणूक आयोगाच्या एकंदरीत बंधनाच्या मुळे पक्षाने आमच्याकडे खर्चाला अधिकृत ऑन रेकॉर्ड पक्षाच्या अकाउंट मधून काही रोख रक्कम खर्चाच्यासाठी आमच्याकडे दिलेली आहे. आम्ही दौऱ्यावरती जातो त्यावेळेला पायलट असतात, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, आमच्या जेवणाची व्यवस्था, किंवा काही वेळेला लँडिंगच्या साठी लागणारे काही पैसे याच्यासाठी हात करताच्यासाठी पार्टीने आमच्याकडे पैसे हे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याची माहिती निवडणूक आयोगाला सुद्धा अधिकृतरित्या पक्षाच्या वतीने कळवण्यात आलेली आहे. तटकरे साहेब, प्रेस नोट आहे पोलिसांची, त्या प्रेस नोट मध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं मी आपल्याला वाचून दाखवते. आज दिनांक 8/10/2014 रोजी 10:30 परळी गंगाखेड चेक नाका येथील पथकामध्ये महसूल विभागाचे श्री आगळे, पोलीस कर्मचारी शितळे, पिंपळे, सोडगीर, राज्य राखीव पोलीस बल गट से हिंगोलीचे 3 कर्मचारी हे चेक नाक्यावरती वाहन चेक करत असताना वाहन स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH09BX5210 ही स्कॉर्पिओ गाडी चेकिंग दरम्यान थांबवून विचारपूस केली असता सदर गाडीचा चालक कृष्णा हजारे राहणार वरुड जिल्हा जिंतूर यांच्या सांगण्याप्रमाणे गाडीतील सामान हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पीए श्री देशमुख यांचे असून सदर बॅग या लातूर येथील शेळके यांच्याकडे देण्यासाठी विजय भांबळे यांच्या सांगण्यावरनं परभणीवरनं लातूरकडे घेऊन जात असल्याचं ड्रायव्हरनं सांगितलं. गाडीतील एकूण 4 बॅगांपैकी 2 बॅगांना लॉक असल्यामुळे त्याची तपासणी त्या ठिकाणी करता आली नाही, त्यामुळे ही माहिती सदर पथकानं उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड शंकर केंगार यांना कळवली. त्यांनी ही स्कॉर्पिओ गाडी बॅग सकट पोलीस ठाणे गंगाखेड येथे नेऊन तहसीलदार, स्थानिक पत्रकार आणि सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी आणि 2 पंचांसमक्ष उघडून पाहिली असता एका बॅगमध्ये चालक कृष्णा हजारे यांच्या सांगण्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कपडे आणि व्हिजिटिंग कार्ड असून बॅगेमध्ये 4 लाख रुपये आढळून आले आहेत. तसंच हजारे यांच्या सांगण्यानुसार पीए देशमुख यांच्याकडे यांचे कपडे आय कार्ड असलेल्या बॅगेमध्ये 85,000 रोकड मिळून आली, ती पोलिसांनी जप्त करून घेतली. संबंधितांना या पैशांच्या स्रोताचं स्पष्टीकरण मागवण्यात आलेलं असून त्या अनुषंगानं स्पष्टीकरण आल्यानंतर निवडणूक खर्च अधिकारी यांना तसा अहवाल पाठवून त्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तटकरे साहेब, 50,000 जास्त रक्कम जर का तुम्ही तुम्हाला स्वाभाविकपणे हा नियम माहीत असेल, इतक्या निवडणुका आपण सामोरे गेलेला आहात की 50,000 जास्त रक्कम आपण कॅरी करू शकत नाही अधिकृत कागदपत्रांशिवाय. अधिकृत कागदपत्र म्हणजे पार्टीने आमच्याकडे खर्चाच्यासाठी रक्कम दिलेलीच आहे. अकाउंट मधून पार्टीच्या अकाउंट मधून आम्हाला रक्कम रोख रक्कम दिलेली आहे. आम्ही स्टार कॅम्पेनर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये
वीस दिवस फिरत असल्यामुळे आम्हाला मिळणाऱ्या खर्चाची रक्कम ही पार्टीकडून मला अजितदादाला अन्य काही सहकार्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी कळवलं सुद्धा आमच्या पक्षाकडून. अच्छा, मग या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचं अधिकृत म्हणणं काय आहे? नाही, मला ही कल्पना नाही. तुम्ही आता जे काय ते पंचनामा जो आहे तो तुम्ही मला या ठिकाणी वाचून दाखवलात, परंतु आमच्याकडे स्टार कॅम्पेनकडे जी काय रक्कम आहे ती पक्षाने आमच्याकडे उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती पक्षाने अधिकृत उपलब्ध करून दिली ती पक्षाच्या अकाउंट मधून आमच्या या संबंध कर्त्यासाठी. कारण आम्ही जातो, प्रवास करतो, कुठे राहतो, आमच्यासोबत जे पायलट राहतात, इतर काही राहतात, त्या लोकांच्या खर्चासाठी पक्षाने हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि दॅट इज अकाउंट फॉर. आणि तो निवडणूक आयोगाला कळवलेला सुद्धा आहे, त्याच्यात गैर किंवा काही नाही. तटकरी साहेब, एक माहिती म्हणून विचारते की पक्षाचे स्टार कॅम्पेनर म्हणून काही जास्त रक्कम बाळगावी असं काही आहे का? आम्ही कुठे नाही, आम्हाला मिळालेली रक्कम ही पक्षाकडनं दिले की नाही हे आपण केव्हाही तपासू शकता. ती त्या त्या तारखेला खर्ची पडलेली आहे की नाही, आमच्या अकाउंट मधून विड्रॉ झाले की नाही हे आपल्याला पाहता येऊ शकेल. याच्यात गैर काही नाही, याच्यात बिलकुल काही नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमाचं काटेकोरपणाने अंमलबजावणी करत पक्ष या पद्धतीने काम करत आहे. गैरवाजवी असायचं काही म्हणजे काहीच कारण नाही, कारण शेवटी आम्ही ज्यावेळेला सतत दौऱ्यावरती असतो त्यावेळेला आम्हाला तिथे वर खर्चासाठी लागणारी रक्कम ही आम्हाला पक्षाने उपलब्ध करून दिली असेल आणि ती आम्ही आमच्या सोबत नेत असू, तर त्याच्यात गैर काही नाही ना. त्याच्यात काय गैर आहे? पोलिसांनी आता जी कारवाई केलेली आहे त्या कारवाई बद्दल आपलं काय म्हणणं आहे? एक असं आहे की पोलिसांनी त्यांना जी पाहिजे ती कारवाई केली. कारवाई केली म्हणजे गाडी तपासली. गाडी तपासली त्या गाडीमध्ये असलेली काही एखादी रक्कम असेल तर त्याचा खुलासा जर काही झाला तर ते गैर असं मानण्याचं काय कारण आहे? ती काय कोणाला वाटताना नाही मिळालेली. उद्या माझ्या गाडीत एखादी माझी गाडी माझ्या गाडीत माझी बॅग असतं आणि माझ्या बॅगेत माझे कपडे असतं आणि माझ्या खर्चासाठी पैसे असतं, याच्यात कुठला भंग आहे? तटकरी साहेब, धन्यवाद. आपण सविस्तर खुलासा केलात आणि स्पष्टीकरण दिलं त्या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्याबद्दल. तर सुनील तटकरे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की पक्षानं खर्चासाठी दिलेले ते पैसे आहेत, त्यामध्ये गैर ते काय, ते पैसे वाटप करताना कुठे आढळून आलेले नाही आहेत हे महत्वाचं असं त्यांचं म्हणणं आहे. या गोष्टीवरती त्यांनी विशेष भर दिला. बातमी अशी आहे की जिंतूरमध्ये जी गाडी पोलिसांना सापडली, स्कॉर्पिओ गाडी जी आपण दृश्यांमध्ये बघतोय, या गाडीची जेव्हा पोलिसांनी झडती घेतली तेव्हा त्याच्यामध्ये काही बॅगा आढळून आल्या. एक बॅग होती ती अजित पवारांची, कारण त्याच्यामध्ये त्यांचे कपडे होते, त्यांचं व्हिजिटिंग कार्ड होतं. या बॅगेमध्ये 4 लाख रुपये सापडलेले आहेत. तर दुसरी बॅग ही त्यांचे PA देशमुख यांची आहे. ड्रायव्हरने या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे. तर देशमुख यांच्या बॅगेमध्ये 85,000 रोकड आढळून आलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात पैशाचा स्रोत नेमका काय आहे या मुद्द्याच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं आता स्पष्टीकरण मागवलेलं आहे अजित पवार यांच्याकडे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा कौल मराठी. महाराष्ट्राचा वाचाळ वीरकोण. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काही नेत्यांची भाषा सातत्यानं घसरल्याचं दिसतंय. महाराष्ट्रातल्या जनतेची सगळ्याच नेत्यांकडून अपेक्षा आहे की प्रचार जोशात करा, घणाघाती टीका करा, पण सभ्यता सोडू नका, मर्यादा ओलांडू नका. जनतेच्या या अपेक्षांची फिकीर न करता कुणी प्रचार करत असेल तर त्यावर नजर ठेवण्याची भूमिका ABP माझानं घेतली. सभ्यता सुसंस्कृतता सोडणाऱ्या अशा नेत्यांची प्रेक्षकांच्या सहकार्यानं निवड करून त्याला प्रचाराच्या समाप्तीवेळी महाराष्ट्राचा वाचाळवीर म्हणून घोषित केलं जाईल. आता यात आपला नंबर लागू नये याची खबरदारी आपले सुजाण नेते घेतील अशी कोट्यवधी